विद्यार्थी मित्रांनो, स्थिर चित्र या विषयावरती याच्या आधी आपण दोन व्हिडिओ बघितलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये स्थिर चित्र म्हणजे नेमकं काय आणि दुसऱ्यामध्ये ते कसं काढायचं याविषयी आपण माहिती करून घेतलेली आहे. आज आपण ते प्रत्यक्षात काढल्यानंतर कसं रंगवायचं याविषयी आपण थोडी माहिती करून घेणार आहोत. स्थिर चित्र आणि वस्तुचित्र याच्यामध्ये काही फरक नाहीये. एलिमेंटरीला हाच विषय वस्तुचित्र या नावाने येतो आणि इंटरमिडियटला तोच विषय स्थिर चित्र या नावाने येतो. दोघांमध्ये काही फरक नाहीये. एलिमेंटरीला 2 ते 3 वस्तू असतात, 3 ते 4 वस्तू आणि इंटरमिडियटला 5 ते 6-7 साधारण तेवढ्या वस्तू असतात. तर तुमच्या समोर ज्या वस्तू ठेवलेल्या असतात त्या वस्तू काही मागे असतात, काही पुढे असतात, काही बाजूला असतात. त्याचं तुम्ही निरीक्षण केल्यानंतर त्याचे रंग जे आहेत ते रंग प्रत्यक्षात आहेत तसेच द्यायला पाहिजे असं बंधन नाही. उदाहरणार्थ पाठीमागची ड्रेपरी असेल, बकेट असेल, गोठ्याची फोड असेल, मग असेल, काही फ्रुट्स असतील, तर एखाद्या वेळेला होऊ शकते की ते आजूबाजूचे रंग एकमेकांना मॅच होतात. मग अशा वेळेला तुम्हाला ते रंग बदलवण्याचा संपूर्णपणे अधिकार आहे. फक्त रंग कुठे बदलू शकत नाहीत आपण, ज्या निसर्ग निर्मित वस्तू आहेत त्याच्यामध्ये रंग आपण बदलवायचे नसतात. बाकी जे मानव निर्मित ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचे रंग तुम्ही तुमच्या पद्धतीने बदलवू शकता. आता रंगकाम कसं करायचं? उदाहरणार्थ तुमच्या समोर समजा बकेट ठेवलेली असेल, तर बकेट हा समोरचा भाग, हा आतला भाग, हा काठाचा भाग. आतला भाग हा खुली असतो म्हणून त्याला आपण आतला भाग म्हणतो की जिथे काहीतरी आपण ठेवू शकतो. काठाचा भाग हा त्याच्या मूळ आकारापासून थोडा पुढे आलेला असतो आणि हा भाग थोडासा काठापेक्षा आतमध्ये असतो. तर आता रंगकाम कसं करायचं? विद्यार्थी मित्रांनो, रंगकाम करताना आपण एक दिशा ठरवायची की मला या वस्तूवर उजव्या बाजूने प्रकाश दाखवायचा आहे की डाव्या बाजूने प्रकाश दाखवायचा आहे की समोरून दाखवायचा आहे, हे तुम्ही ठरवायचं. परीक्षेमध्ये तो तुम्हाला दिसेल न दिसेल त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. परंतु समजा आपण डाव्या बाजूने प्रकाश दाखवला तर तो प्रकाश जिथे पडेल आहे ती बाजू फिकट आणि मग थोडी 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 ती डार्क होत जाणार. तर आतल्या भागामध्ये त्याच्या विरुद्ध असते. समजा आता असा प्रकाश पडल्यानंतर त्याचा प्रकाश पहिल्यांदा इथे लागेल म्हणून ती बाजू प्रकाशाची आणि मग थोडी 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 डार्क. आपण आधी काय म्हटलं, प्रकाश इथे पडला म्हणजे बाहेरची बाजू, पण त्याच्या आतल्या बाजूमध्ये विरुद्ध भाग असतो. इथे लाईट असेल तर इथे डार्क असेल, इथे डार्क असेल तर इथे लाईट असेल. या पद्धतीने आपल्याला ते रंगवायचं आहे. आता कसं रंगवणार तुम्ही? साधारणतः तुम्ही बघा, समजा हे माझ्यापुढे बघीन आहे तर मी समजा ह्या बाजूने मी प्रकाश दाखवला, ही तुमची बाजू लाईट असेल. मग थोडे 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 रंगकामामध्ये तुम्ही बाजू जशी तशी त्या वस्तूला जसा जसा प्रकाश कमी लागेल तशी तशी ती वस्तू त्या बाजूला डार्क होत जाणार. या पद्धतीने लाईट आणि मग थोडे थोडे डार्क, तर त्याची आतली बाजू विरुद्ध बाजू म्हणजे इथे डार्क आहे म्हणजे ती इथे लाईट येणार आणि या बाजूला डार्क येणार, मग इथून लाईट, मग ही बाजू तुमची लाईट, मग तुम्ही इथून 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 अशी तुम्ही ती बाजू डार्क करत जाणार. या पद्धतीने काठाचा भाग सगळ्यात पुढे आलेला आहे त्यामुळे तो या इतरांपेक्षा तो काही पेक्षा लाईट असेल. इथून लाईटचा भाग आहे, थोडा 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 तो डार्क होत जाणार. त्याची थोडीशी शॅडो जी आहे ती काठाच्या खाली तुम्हाला दाखवायची आहे. इथे हँडलचा जो जॉईंट आहे त्याला सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडं शेडिंग करायचं आहे. इकडची बाजू छोटी त्याला थोडं डार्क करायचं आहे आणि हँडल आत्ताच्या बकेटीमध्ये काही मध्ये स्टीलचा हँडल असतो तर काही मध्ये प्लास्टिकचा असतो. स्टीलचा असेल तर त्याला तुम्ही ग्रे कलर करून त्या ग्रे कलरने तुम्ही तुमचा हँडल दाखवू शकता. हँडलच्या बरोबर मध्यभागी एक रबर लावलेला असतो की जेणेकरून तुमची बकेट तुमच्या हातामधून वजन असल्यानंतर सटकणार नाही, सटकू नये यासाठी तो रबर असतो. तो रबर काळ्या रंगाचा असतो, तो तुम्ही काळ्या रंगाने तो रबर दाखवू शकता. अशा प्रकारे तुमचं रंगकाम तुम्ही ज्या वस्तू तुमच्या पुढे ठेवलेल्या असतील त्या वस्तूंचं रंगकाम करण्याची पद्धत हीच आहे. आपण जर बकेटमध्ये डाव्या बाजूला प्रकाश दाखवला असेल तर प्रत्येक वस्तूंमध्ये प्रकाशाची बाजू ती एकच असायला पाहिजे.
काही ठिकाणी त्याची शॅडो असेल तर थोडा डार्क रंगाने दाखवा, कुठे चमक असेल तर ती व्हाईट कलरने दाखवा। अशा प्रकारे तुमच्या त्या वस्तुचित्राचं किंवा त्याला आपण दुसरा इंटरव्हेटला असलेला शब्द स्थिर चित्र किंवा स्थिर लाईफ याचं रंगकाम करायचं आहे। आणि तुमचं रंगकाम झाल्यानंतर साधारणतः तुमचं चित्र ह्या पद्धतीने संपूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारचं तयार होईल। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा घरी प्रॅक्टिस करून घरच्या घरी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ला असणाऱ्या पहिल्या विषयाची आपण माहिती करून घेतलेली आहे, त्याचा तुम्ही सराव करावा आणि सराव करून तुमच्या परीक्षेची घरच्या घरी आपण तयारी करू शकतो। आपण माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।